नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे। आता डोमिसाइल सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, यामध्ये देखील कोणकोणती कागदपत्रं आता लागणार आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा। मित्रांनो, अर्ज भरण्याची शेवटची तारीख जी वाढवण्यात आलेली आहे, पण शेवटची तारीख किती आहे ते देखील या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। या योजनेच्या बाबत येणारं वेळोवेळी येणारे सर्व अपडेट आपल्या चॅनलवर आपण देत राहणार आहोत, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवूया। तर जाणून घेऊया, आज मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन केलेलं आहे, कोणकोणते बदल या ठिकाणी झालेले आहेत ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊया। तर पहा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती, परंतु या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने वाढवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे। मित्रांनो, शेवटची तारीख आता किती आहे? 31 ऑगस्ट आहे, ध्यानात ठेवा। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या ज्या काही महिला असतील त्या सर्वांना 1 जुलैपासून पैसे मिळणार आहेत, प्रत्येक महिन्याला 1500 रुपये। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते, म्हणजे जे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे ते काढणं खूप अवघड होतं महिलांसाठी। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं एक कोणतंही तुम्ही राशन कार्ड देऊ शकता, मतदार ओळखपत्र देऊ शकता, मतदान ओळखपत्र सर्वांकडेच असतं, ते नसेल तर तुम्ही शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देऊ शकता, जन्माचा दाखला देऊ शकता, या चारपैकी कोणतंही ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। आता ज्यांचं वय 60-65 वर्ष आहे ते मतदान ओळखपत्र देऊ शकतात 15 वर्षापूर्वीचं, आणि ज्यांचं वय कमी आहे ते जन्माचा दाखला म्हणजे TC पण देऊ शकतात। आता सदर योजनेतून 5 एकर शेतीची जी अट आहे ती वगळण्यात आली आहे। 21 ते 60 वर्ष वयोगटाची मर्यादा होती, ती वाढवून आता किती करण्यात आलेली आहे? 65 वर्ष करण्यात आलेली आहे। या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती घेतली होती। आता बघा, परराज्यात काही लोकांच्या कमेंट होत्या की आमची महिला दुसऱ्या राज्यातून इथं आलेली आहे। आता जर परराज्यात जन्म झाला असेल आणि त्या महिलेने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर अशा बाबतीत पतीचा जन्मदाखला आणि पतीचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा पतीचं अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, 2.5 लाख उत्पन्न उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। मित्रांनो, ध्यानात घ्या, तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्याची या ठिकाणी गरज नाही आहे। सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता या बाबत बघा, विवाहित महिलांसाठी होतं, जर तुमच्या कुटुंबात अशी एखादी महिला असेल की जिचं लग्नच झालेलं नाही आहे तर अशा एका महिलेला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। तर मित्रांनो, या योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील ते आपल्या चॅनलवर आपण देत राहणार आहोत। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।